ग्रामसेवक नाही तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आता ग्रामसेवकांची ओळख मिळाली आहे. ग्रामसेवकांच्या युनियनला मोठे यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामसेवकांकडून महाडच्या पंचायत समितीमध्ये जल्लोष करत आभार मानण्यात आले. गेली 10 वर्षांपासून राज्यातील ग्रामसेवक हे आपली ओळख ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करून एकच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून व्हावी अशी मागणी ग्रामसेवक युनियन मार्फत 10 वर्षांपासून सुरू होती. मात्र नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी ग्रामसेवकांची ही 10 वर्षांची प्रलंबित मागणी मान्य केली. त्याबद्दल ग्रामसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन DNA 136 ग्रामसेवक संघटनेची गेली 10 वर्षे शासनाकडे मागणी होती की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून असं एक पद निर्माण करावं, जेणेकरून ग्रामसेवकांच्या जे प्रमोशनचं होतं त्याचा लाभ आम्हाला मिळणार होता. आणि खरोखर काल झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची सभा झाली आणि आमच्या ग्रामसेवक युनियनची गेली 10 वर्षाची असणारी मागणी की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद हे रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी असे एकच पद करावं आणि ही मागणी काल कॅबिनेटच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आली. आणि काल मंजूर झाल्यामुळे आज आम्ही हा जल्लोष कार्यक्रम इथे ग्रामपंचायत समिती महाडची इथे जल्लोष करत आहोत. आणि खरोखर सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजन साहेब, या सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सगळ्यांचं आम्ही आभार मानतो आणि त्यांचा अभिनंदनही करतो. आणि आज आमच्या संपूर्ण महाड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आमच्या महाराष्ट्र युनियनचे राज्याध्यक्ष सन्माननीय संजीवजी निकम साहेब, तसेच आमचे सचिव सन्माननीय सुचितजी घरेत साहेब यांचंही अभिनंदन करतो. त्यांच्या समवेत असणारे त्यांचं सर्व संचालक मंडळ यांचंही अभिनंदन करतो. खरोखर आज तमाम आमच्या 27,000 ग्रामसेवकांचं महाराष्ट्रातील सगळ्यांचं हित झालेलं आहे आणि या शासनाने जी आमची मागणी मान्य केली आम्ही शासनाचंही संपूर्ण त्यांच्या मंडळाचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद. ग्रामसेवक संवर्गाच्या मागणींपैकी आमची जी ग्रामसेवक संवर्गाची जी मागणी होती त्या मागणीपैकी ग्रामसेवक हे पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद आम्हाला दिल्याबद्दल आम्ही सर्व ग्रामसेवक ग्रामसेवकांच्या वतीने शासनाचे आभार मानतो आणि यापुढेही ग्रामसेवक संघटनेवरती शासन असंच मेहरबान राहील ही आशा बाळगतो.